हरिओम, माझं नाव वैष्णवी रावटे, वाळूज उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर. माझा अनुभव मी 10वीत असतानाचा आहे. 10वीत असताना स्टार्टिंगलाच 10वीच्या असं वाटायचं की आपल्याला चांगले मार्क पडावे असं प्रत्येकालाच वाटतं, पण मला असं वाटायचं की जास्त मार्क पडावेत आपल्याला सगळ्यांपेक्षा, तरी म्हणजे वेगळं काहीतरी आपल्यात आहे तर मग आपण ते दाखवू. तर मला असं वाटायचं की 90च्या पुढे तरी पर्सेंटेज मला पडलीच पाहिजे काही करून. बापूंना सांगितलं स्टार्टिंगलाच की बापू माझ्याकडून तू करून घेणारच काही करून, माझ्याकडून जेवढा अभ्यास करून घ्यायचा तो तू करून घे, पण मला 90 अबोव मार्क्स तरी पडलेच पाहिजे सांगितलं असं. पण तेवढं काही नंतर मी सिरियस वगैरे घेतलं नाही, आधी चालून गेलं असं, मज्जा वगैरे मस्ती वगैरे करायचे ती झाली. त्याच्यानंतर शेवट आले, 3-4 महिने राहिले शेवटचे, टाईम निघून गेला, पण अभ्यास वगैरे एवढा काही झाला नव्हता. आता बापूला तर सांगितलं होतं की 90च्यावरती मार्क मला पाहिजेत, पण त्यासाठी तर मी तर काहीच केलं नव्हतं. पण नंतर मग शेवटचे 3 महिने राहिले, मग कळायला लागलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. बापूंना आपण सांगितलं होतं, बापू आपल्याला करून घेतील हे माहिती होतं, पण नंतर मग ते लक्षात आलं, आपल्याला समजलं की म्हणजे मी अभ्यास केला नाही तर मग मलाच कसं काय पडतील, मग बापून नुसतं सांगून तरी काय, आपण पण केलं पाहिजे. तर मग मला म्हणून शेवटचे 2-3 महिने राहिल्यावरती अभ्यासाला लागले. मग शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये बापूंनी जेवढा काही अभ्यास करून घेतला तो म्हणजे अक्षरशः इतका अभ्यास करून घेतला की 90 अबोव जे मला मार्क्स पाहिजे होते ते 10वीचा रिझल्ट लागल्यावरती मला 93.20% भेटले होते. त्यासाठी बापूंला अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सपत.